नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सिरीज सुरू आहे त्यामध्ये भारतीय कर प्रणाली हे परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आता बघणार आहे। त्यामध्ये बघा, जेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती असते, जेव्हा अर्थव्यवस्थेत काय असते, मंदी सदृश्य परिस्थिती असते, तेव्हा करांच्या बाबतीत काय बदल घडून येतात। मंदीमध्ये प्रत्यक्ष कराचे दर कमी केले जातात, परंतु अप्रत्यक्ष करांचे दर मात्र स्थिर असतात, असं काही नाही आहे। दोन्ही करांचे दर, मुळात मंदीमध्ये करांचे दरच काय केले जात असतात, कमी केले जातात। ओके, त्यामुळे वस्तूधिक सेवांच्या किमती कमी होतील आणि वस्तूधिक सेवांची मागणी वाढेल। तेव्हा प्रत्यक्ष करांचे दर वाढवितात व अप्रत्यक्ष करांचे दर कमी करतात, चुकीचं आहे। तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही करांचे दर कमी करतात, हा पर्याय काय आहे, योग्य आहे। म्हणजे मंदीमध्ये करांचे दर काय केले जातात, कमी केले जातात, हा महत्वाचा पॉइंट आहे। त्यानंतर तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही करांचे दर वाढवितात, हे चलनवाढ परिस्थितीमध्ये घडून येत असते। पर्याय क्रमांक 4, तर आपल्याला मंदीमध्ये विचारलाय पर्याय क्रमांक किती येणार, 3। संसद करांचे दर महत्वाचा पॉइंट आहे। भारतामध्ये राज्यघटनेनुसार संसद करांचे दर वाढवू शकते, कमी करू शकते, वाढवू शकते, दोन्ही योग्य, दोन्ही नाही। तर संसद करांचे दर काय करू शकते, कमी करू शकते, वाढवू शकत नाही। पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1। संसद करांचे दर वाढवू शकत नाही। आजपर्यंत आपले करांचे दर नेहमीच कमी कमी झालेले आहेत। जसं कंपनी करा 40% पस्तीसवरून कितीवर आले, 25, यावरून पुन्हा 22.5%, पुन्हा इथून कमीच चालू आहे। म्हणजेच काय झालेले आहेत, कमी कमी होत गेलेले आहेत। नेक्स्ट आहे कर संक्रमण, म्हणजेच काय, एका व्यक्तीकडून करभार ढकलला जाणे, सहसा जेव्हा वस्तू अधिक सेवा, या जो उत्पादक आहे तो कोणाला विकेल, डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर होलसेलरला, होलसेलर रिटेलरला, आणि शेवटी कोणाला विकली जाणार ती वस्तू, ग्राहकाला। त्या वस्तूच्या साईडला लिहिलेला आहे MRP आणि MRP बॉक्समध्ये लिहिलेला आहे इन्क्लुडेड ऑफ ऑल टॅक्सेस। इन्क्लुडेड ऑफ ऑल टॅक्सेस आहे, म्हणजेच काय होते, हे जे टॅक्स आहेत हे कुठले कर झाले, सर्व अप्रत्यक्ष कर झाले। तर MRP जशी जशी या व्यक्तीकडून, सॉरी उत्पादकाकडून कोणाकडे येणार, डिस्ट्रीब्युटरकडून, होलसेलरकडून, रिटेलर, त्यानंतर कोणाकडे जाणार, ग्राहकाकडे। जसजशी वस्तू फिरत जाणार तसतसं त्या कराचं काय होत जाते, संक्रमण होत जाते। ओके, म्हणजे हे हा जो इन्क्लुडेड ऑफ ऑल टॅक्सेस आहे याचं काय होत जाते, संक्रमण होत जाते। म्हणजेच काय, करभार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न ढकलणे हे चुकीचं आहे। त्यानंतर करभार स्थिर ठेवणे चुकीचं आहे, करभार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ढकलणे पहिला का चुकीचं आहे, न आल्यामुळे। ओके, तर पर्याय क्रमांक किती येणार, 3। करभार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ढकलला जाणे। नेक्स्ट आहे योग्य विधाने ओळखा। पहिला आहे प्रत्यक्ष कर हे पुरोगामी स्वरूपाचे असतात, म्हणजेच आधुनिक स्वरूपाचे, किंवा त्यालाच आपण म्हणूया प्रगतिशील असतात, बरोबर आहे। यामुळे न्याय प्रस्थापित होतो, उत्पन्नाचे विभाजन सुद्धा होते। अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे आहेत, जुनाट, ज्यामुळे अन्याय निर्माण होते, वस्तूधिक सेवांच्या किमती वाढतात, गरिबीचं प्रमाण वाढू शकते, हे सुद्धा बरोबर आहे। भारतीय कर प्रणाली पुरोगामी आणि आधुनिक स्वरूपाची आहे, हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, बरोबर आहे। पर्याय क्रमांक 1, 2, 3 बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 येणार। आधुनिक स्वरूपाची का आहे, तर भारत सरकारला करांमध्ये जो महसूल मिळतो, 1-2 मागील अपवाद वगळता, परंतु भारत सरकारला एकूण कर महसुलात जो महसूल मिळतो, एकूण कर महसुलात, तो कुठल्या करापासून मिळतो, प्रत्यक्ष करापासून मिळतो। ओके, तर पर्याय क्रमांक किती येणार, 4। खालीलपैकी कोणती शिफारस राजा चलैया समितीने 1991 सांगितलेली नव्हती, करांच्या बाबत महत्वाची समिती आहे राजा चलैया आणि दुसरी आहे विजय केळकर समिती। विजय केळकर समिती ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती आहे 2002-2003 सालची। ओके, तर बघा राजा चलैया समिती यांनी 1991 साली काय सांगितलेलं नाही, संपत्ती कर रद्द करा ही शिफारस विजय केळकर सर यांनी सांगितलेली आहे। त्यानंतर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स मॅट रद्द करा ही सुद्धा शिफारस विजय केळकर यांचीच आहे। कंपनी करांचे दर कमी करा ही सुद्धा शिफारस कोणाची, विजय
केळकर, वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी करा, ही सुद्धा शिफारस कोणाची आहे? विजय केळकर. तर ह्या सर्व शिफारशी महत्वाच्या आहेत. कोणाच्या आहेत? ह्या विजय केळकर समितीच्या. जीएसटी लागू करा, कंपनी कराचे दर कमी करा, मॅट रद्द करा, संपत्ती कर रद्द करा. त्यामुळे पर्याय काय येणार आहे? चार. खालीलपैकी कोणती शिफारस राजाचे लय एक्क्यांनी यांनी सांगितलेली नाही? तर सर्व शिफारशी यांनी सांगितलेल्या नाही आहेत. त्यांनी ज्या शिफारशी सांगितल्या आहेत त्यामध्ये महत्वाची शिफारस तुम्हाला मी सांगतो. त्यांनी सांगितलं होतं सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा, पहिली शिफारस महत्वाची, सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा. आणि दुसरी शिफारस जी आहे राजाचे लय यांची महत्वाची, की त्यांनी सांगितलं होतं की आयात शुल्काचे दर काय करा, कमी करा. नेक्स्ट आहे जीएसटीएन नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क क्रमांक. किती अंकी आहे? 15 अंकी असतो जीएसटीएन नंबर हा. किती अंकी आहे? 15 अंकी. त्यामधील पहिले दोन अंक राज्य क्रमांक दर्शवितात. तर महाराष्ट्राचा राज्य क्रमांक किती आहे? तर महाराष्ट्राचा राज्य क्रमांक जो आहे तो किती आहे? 27 आहे. पर्याय क्रमांक किती आहे ना? 3. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर नाही? सोपा प्रश्न आहे. वैयक्तिक आयकर हा सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. संपत्ती कर सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. हा रद्द झाला. हे रद्द करणे शिफारस कोण केली होती? विजय केळकर. महामंडळ कर म्हणजेच कंपनी कर, किंवा यालाच म्हणतात निगम कर, यालाच म्हणतात कॉर्पोरेशन टॅक्स, हा सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. सेवा कर हा जो आहे हा अप्रत्यक्ष कर आहे. हा रद्द करण्याबाबत सॉरी हा जीएसटी मध्ये काय झालेला आहे? विलीन झाला. सेवा कराबाबत एक कलम होतं आर्टिकल 268A, हे सुद्धा आता रद्द झालं जीएसटीमुळे. आणि सेवा करासंदर्भातला 92C क्रमांकाचा केंद्र सूचीतील विषय हा सुद्धा काय झालेला आहे? सध्या रद्द झालेला आहे जीएसटीमुळे. नेक्स्ट आहे जीएसटीमुळे खालीलपैकी कोणते कलम रद्द झालेले आहे? तर जीएसटीमुळे 268A हे कलम काय झालेलं आहे? रद्द झालं. कशाबाबतचं होतं हे? सेवा कराबाबतचं होतं. सेवा कराबाबतचे कोणते अनुच्छेद किंवा आर्टिकल कलम रद्द झालेले आहे जीएसटीमध्ये? 268A आणि 92C क्रमांकाचा केंद्र सूचीतील विषय हा सुद्धा काय झालेला आहे? रद्द. 246A नुसार जीएसटी बाबत कायदे करण्याचे अधिकार मिळाले आहेत. 246A नुसार 269A हे IGST बाबत आहे आणि 279A यानुसार जीएसटी परिषद काय केली जाते? स्थापन केली जाते. नेक्स्ट आहे 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राला किती टक्के महसुलात वाटा मिळाला आहे? तर 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 14 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळाला आहे? 14 वित्त आयोगाने शिफारस केली होती की 32% एकूण महसूल कितीने वाढवा? 32% किती सांगितला होता? 42. 13व्या वित्त आयोगाने जो सांगितला होता तो 32% करा, 30.5 वरून 32%. त्यानंतर 14व्याने सांगितलं 32 वरून किती करा? 42. 17.95% हा जो महसूल मिळत होता सर्वाधिक कोणाला मिळत होता? युपीला. आणि 14 वित्त आयोगानुसार महाराष्ट्राला किती टक्के महसूल मिळाला? तो आहे 5.52. ओके, महाराष्ट्राला किती मिळाला होता? 5.52 ओके टक्के. तर 14 वित्त आयोग शिफारशीनुसार महाराष्ट्राला किती टक्के महसूल मिळाला? 5.52. तर 14 वित्त आयोगाने जर शिफारशीनुसार किती टक्के महसूल सांगितला होता? 32 वरून 42. आणि 13व्या वित्त आयोगाने किती सांगितला होता? 32%. त्यानंतर 14 वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार सर्वाधिक महसूल कुणाला मिळाला? युपी 17.95 आणि महाराष्ट्राला किती मिळाला? 5.52%. सर्वात कमी कोणाला मिळाला होता? सिक्कीमला. का बरं? तर त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे? कमी. 14 वित्त आयोगाने लोकसंख्या आणि वनांचे प्रमाण या निकषांच्या आधारे काय केलं होतं? महसुलाचं वाटप. भारतात वस्तू व सेवा कर लागू करा ही शिफारस पहिल्यांदा कोणी केली होती? विजय केळकर समिती. भारतात जीएसटी लागू करा ही शिफारस पहिल्यांदा कोणी केली होती? विजय केळकर समिती. त्यानंतर याच आधारावर जीएसटी पहिल्यांदा लागू करण्यासंदर्भात 2010 हे वर्ष ठरवलं होतं. तेव्हा अर्थमंत्री जे होते ते होते पी चिदंबरम. पी चिदंबरम यांनी जीएसटी लागू करण्याचे वर्ष कुठलं ठरवलं होतं? 2010. त्यानंतर त्याबाबत त्यांनी विधेयक सुद्धा आणलं होतं. ते विधेयक जे आहे ते विधेयक आधी लोक पावलं, लॅब झालं. पुन्हा नवीन गव्हर्नमेंट आलं, त्यांनी पुन्हा नवीन विधेयक आणलं आणि त्या आधारावरच किती घटना दुरुस्ती झाली? 121 घटना दुरुस्ती झाली. ओके. मागणी व पुरवठा म्हणजेच काय? वस्तू अधिक सेवा. मागणी पुरवठा आल्याबरोबर वस्तू अधिक सेवा हा शब्द आलाच पाहिजे, कारण केव्हाही पण मागणी आणि पुरवठा कशाचा होत असतो? वस्तू अधिक सेवांचा. मागणी व पुरवठा, ग्राहकाने मागणी केली असेल
आणि विक्रेत्याने काय केलं असेल, पुरवठा केला, तर विक्रेत्याने वस्तू किंवा सेवा देताना एमआरपी तर आकारणारच आणि त्याखाली काय असणार आहे, इन्क्लुडेड ऑफ ऑल टॅक्सेस. बघा, मागणी आणि पुरवठा यांच्यामधील साखळीवर, यांच्यामधील साखळीवर कोणता कर आकारतात? सरळ सरळ आहे, वस्तू व सेवा कर. पर्याय क्रमांक किती येणार? तीन. जीएसटी. करांचे दर कमी केले तर, जेव्हा करांचे दर कमी होतात, तेव्हा वस्तू अधिक सेवा काय होतील? कमी होतात. वस्तू अधिक सेवा जर कमी झाल्या, सॉरी, वस्तू अधिक सेवांच्या किमती कमी होतात. किमती कमी झाल्यामुळे त्यांची मागणी वाढते, आणि मागणी जर वाढत असेल तर गुंतवणुकी काय होतात? वाढतात. गुंतवणुकीमध्ये काय होते? वाढ. करांचे दर कमी केले तर गुंतवणुकी काय होतात? वाढतात. पर्याय क्रमांक किती येणार? एक. नेक्स्ट आहे 92C क्रमांकाचा केंद्र सूचित जो विषय होता सेवा करा संदर्भातील, कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केला होता? तर जो 92C क्रमांकाचा विषय होता, तर तो केला होता समाविष्ट 88 घटना दुरुस्ती यानुसार तो समाविष्ट केला होता, आणि 121 घटना दुरुस्ती जी आहे त्या घटना दुरुस्तीने काय केला होता? रद्द केला होता. 15 वित्त आयोग, सॉरी, वित्त आयोगाच्या शेवटच्या चार अध्यक्षांचा क्रम लावा. एन के सिंग हे 15 वित्त आयोगाचे होते, वाय व्ही रेड्डी 14 वित्त आयोगाचे, रंगराजन हे 12 वित्त आयोगाचे, आणि विजय केळकर हे 13 वित्त आयोगाचे. तर सर्वात पहिला 12 वित्त आयोग कोण येणार? पर्याय क्रमांक किती येणार आपला? तीन. रंगराजन, त्यानंतर विजय केळकर, त्यानंतर वाय व्ही रेड्डी आणि एन के सिंग. तर 15 वित्त आयोगाचे कोण आहेत? एन के सिंग आहेत. 14 वाय व्ही रेड्डी, त्यानंतर 13 विजय केळकर आणि 12 कोण आहेत? सी रंगराजन आहेत. तर वित्त आयोगाबाबत लक्षात ठेवा, आर्टिकल 280 नुसार आणि आर्टिकल 243 आय नुसार, आर्टिकल 280 नुसार कुठला वित्त आयोग? केंद्रीय. 243 आय नुसार कुठला वित्त आयोग? राज्य वित्त आयोग. केंद्रीय वित्त आयोग कोण स्थापन करते? दर 5 वर्षांनी राष्ट्रपती. आणि राज्य वित्त आयोग कोण स्थापन करते? राज्यपाल. ओके. तर केंद्रीय वित्त आयोग जो आहे, राष्ट्रपती स्थापन करताना यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 कोण असतात? सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी, म्हणून कोण असते? एक सचिव असते. तर वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी ह्या सरकारवर बंधनकारक नसतात. पॉइंट लक्षात ठेवा, वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असतात का? तर बंधनकारक नसतात. पहिला वित्त आयोग जो आहे हा कधी आला होता? 1951 साली के सी नियोगी त्याचे कोण होते? अध्यक्ष होते. नेक्स्ट आहे, पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के सी नियोगी. तर पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा झाला? पहिला वित्त आयोग जेव्हा स्थापन झालाय तो झालाय 1951. घटना लागू झाली तेव्हापासूनच अस्तित्वात आला. मुळात वित्त आयोग ही घटनात्मक संस्था आहे, पण लक्षात ठेवा संविधानिक संस्था. आर्टिकल कितीनुसार? 280 नुसार. ऑस्ट्रेलियाशी मिळता जुळता आहे भारताचा वित्त आयोग. पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी होते. तर पहिला वित्त आयोग स्थापन कधी झालेला आहे? 1951. घटना लागू झाली तेव्हापासूनच अस्तित्वात होता. तर पहिला वित्त आयोग हा घटना लागू झाली तेव्हापासून नव्हता, फक्त वित्त आयोग ही संस्था अस्तित्वात होती. तर पहिला वित्त आयोग जो आहे हा घटना लागू झाल्यानंतर अस्तित्वात आलेला आहे. 1951 साल म्हणजे घटना लागू झाल्यानंतर, 51 सालापासून. वित्त आयोग स्थापन व्हावा यामागे मुख्य व्यक्ती जे होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पॉइंट लक्षात ठेवा, भारतातील वित्त आयोग जो स्थापन झालेला आहे त्यामागे मुख्य व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, कारण की वित्त आयोग घटनेत आलेला आहे पण त्यामागे आणण्यामागे सुद्धा मुख्य व्यक्ती कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट आहे, 15 वित्त आयोगाचे सचिव कोण होते? अजय नारायण झा हे 14 वित्त आयोगाचे होते, आणि अरविंद मेहता जे आहेत हे 15 वित्त आयोगाचे होते.
पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते, अरविंद मेहता आणि अजय नारायण झा हे 14व्या वित्त आयोगाचे सचिव होते. त्यानंतर जनरल अँटी अवॉयडन्स रूल गार चे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे, तर कर चुकवेगिरीला काय करणे, आळा घालणे. कर चुकवेगिरीला काय घालणे, आळा घालणे. पर्याय क्रमांक किती येणार, एक. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, अशा वेळेस जेव्हा कधी पण कुठल्याही प्रश्नाचं काय विचारलं असेल, मुख्य उद्दिष्ट विचारलं असते, तेव्हा ऑप्शन फक्त एकच राहते. आणि जर फक्त उद्दिष्ट विचारले असतील तर सहसा ऑप्शन आपले एकापेक्षा जास्त राहू शकतात किंवा ऑप्शन वरील पैकी सर्वही होऊ शकते. कारण की कुठल्याही कन्सेप्टचं मुख्य उद्दिष्ट हे फक्त एकच असू शकते. तर गारचं मुख्य उद्दिष्ट फक्त हे एकच आहे, काय आहे, कर चुकवेगिरीला काय घालायचा, आळा. ओके, त्यानंतर हे जे प्रश्न पाहिले, ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू आपण ठेवणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.